कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावल्याने सर्वसामान्य कुटुंबातील नागरिक अडचणीत आले आहेत. अशांना लोकप्रतिनिधींकडून, सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदत केली जात आहे. माजी महापौर अलका राठोड यांनी समाज बांधवांना धान्य वाटप करून मदतीचा हात दिला आहे. या संदर्भातील ही बातमी आता आपण पाहूया. त्याची चट आणि झळ हे सर्वसामान्य आणि गोरगरिबांना आणि जे हातावरचं पोट आहे त्यांना पडतीये. काही आमच्या समाजातील नागरिकांचे किंवा इतर सगळ्या लोकांचे जे खरंच हातावर ज्यांचं पोट आहे त्या नागरिकांनी फोन केला की ताई खूप त्रास होतो आहे, अडचण आहे, कारण हातात पैसा नाही, धान्य मिळत नाही, जी काही सरकारची योजना आहे ती काही लोकांपर्यंत पोहोचत नाही. तर आम्ही एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून असं वाटलं की बाबा आपल्या नागरिकांना एक महिना पुरेल असं धान्य वाटप करावं. काही आमच्या सहकाऱ्यांनी मिळून आम्ही ठरवलं आणि म्हटलं की बाबा चला देऊया आपण. आणि जो काही शासनाचा नियम आहे त्या कोविडच्या ह्याच्यामध्ये ठरवलेलं आहे, सोशल डिस्टन्सिंग वगैरे ठेवून सगळ्यांनी व्यवस्थित परवानगी घेऊन त्याचा फॉलोअप करून आज या ठिकाणी जवळजवळ 400 ते 500 लोकांना आम्ही धान्य वाटप, तांदूळ 4 किलो तांदूळ, 5 किलो गहू, तेल आणि बाकी इतर चहापत्ती, साखर वगैरे अशा गोष्टी त्यांना मदत म्हणून दिली. ही खूप छोटी मदत आहे, पण एवढंच आव्हान करेन मी सगळ्या कामगार बांधवांना, आमच्या सगळ्या समाजातील बांधवांना आणि इतर सगळ्यांनाच की खचून न जाता ह्याच्यावरती मात कशी करता येईल आणि आपण स्वतः स्वतःचं आपलं रक्षण कसं आपण करू हेच आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करू म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग न करता बाबा काय आहे काय नाही ह्याच्यावर मात करायची. आपण भारत देशवासियांना नेहमीच कष्टाची किंवा सगळ्याची सवय आहे आणि हे कोरोना तर काय आपण आपले विल पॉवर्स आपले स्ट्रॉंग असतील, थोडंसं स्वच्छता वगैरे सगळ्यांनी पाळून जर राहिलं तर नक्कीच ह्याच्यावरती मात करू. आपण बसवेश्वर नगर, देगाव तांडा, आनंदनगर, कळी तांडा असे बरेचसे तांडे आहेत, बरेचसे नाव घातलं तर सगळ्यांनाच मिळेल असं नाही, काही त्याच्यामधून सुटतील नंतर बघूया त्याचा विचार करता येईल. नेहरूनगर आहे, नेहरूनगरमध्ये पण काही लोकांना पाठवलंय मी. जेवढं जमेल तेवढं, जेवढं करता येईल तेवढं, स्वतःच्या आणि आमचे काही सहकारी मिळून आम्ही हे सगळं करतोय. आणि अजून काही जर वाटलं हे संकट कुठपर्यंत होते आणि शासनाच्या काही योजना असतील त्या कार्यकर्त्यांना वगैरे पण हे सांगितलं की सरकारने पण बऱ्याच योजना या ठिकाणी राबवल्यात, त्या योजना त्यांच्याकडून पोहोचवा, त्यांना मिळवू द्या, तरच ते होऊ शकेल. आणि सगळ्यांना एवढंच आव्हान करेल की घरात राहा, सेफ राहा, स्वतः सुरक्षित राहा, इतरांना पण सुरक्षित ठेवा.